अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। वाकडी गावातील अण्णासाहेब गरुड माध्यमिक विद्यालयाच्या विद्यमाने आज जागतिक महिला दिन उत्साह साजरा करण्यात आला। या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक एके पाटील यांनी सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले। यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाळेतील महिला शिक्षिकांचा आणि विद्यार्थिनींचा यथोचित सत्कार करण्यात आला। यावेळी शाळेच्या महिला शिक्षिकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून स्त्रियांचा सन्मान करण्याचे आवाहन केले। आहे ती पत्नी आहे, ती मुलगी आहे, ती जन्म आहे, ती माया आहे, ती सुरुवात आहे, आणि सुरुवात नसेल तर बाकी सर्व व्यर्थ आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज 8 मार्च जागतिक महिला दिन, आज संपूर्ण जगामध्ये ज्यांनी खऱ्या अर्थानं शिक्षणाचा पाया रचला आणि महिलांना एक संधी उपलब्ध करून दिली, त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, क्रांतीसूर्य महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने महिलांना एक जागा उपलब्ध करून दिली, आरक्षणाचे जनक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या थोर महापुरुषांना प्रथम मी अभिवादन करतो। आणि आजच्या जागतिक महिला दिनानिमित्त या ठिकाणी आपण एक छोटेखानी कार्यक्रम आयोजित केलेला, आपलंही एक कर्तव्य आहे म्हणून या ठिकाणी आपण आज सावित्रीबाई फुले यांच्यामुळे आज आपण या ठिकाणी सर्व मुली असतील किंवा आतापर्यंत शिक्षण घेतलेल्या सर्व स्त्रिया असतील, पूर्वीचा काळ होता चूल आणि मूल एवढंच पर्यंत स्त्रीला बंधनं होती, आणि त्याच्यानंतर आज जर आपण पाहिलं तर आज जर पुरुषाच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून आज कुठलंही क्षेत्र असं नाही की त्या ठिकाणी स्त्रिया काम करताना आपल्याला दिसत नाही। आपल्या बरोबरीने, पुरुषांच्या बरोबरीने आज प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रिया काम करताना आपल्याला दिसत आहेत, आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण केला पाहिजे, हे आपलं कर्तव्य आहे। म्हणून या ठिकाणी आपल्या विद्यालयात ज्या शिक्षिका म्हणून या ठिकाणी कार्यरत आहेत, सेवारत आहेत, त्यांचा सन्मान करणं आपलं कर्तव्य आहे। म्हणून मी विद्यालयाच्या वतीने विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय एके पाटील सर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती पी एन पाटील मॅडम यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करावा। विद्यार्थी मित्रांनो, पूर्वीच्या काळामध्ये फक्त स्त्रीला कसं ओळखल्या जात होतात, फक्त चूल आणि मूल, बरोबर आहे का? दुसरा फक्त स्त्रियांनी फक्त घरगुतीत काम करावं। परंतु सावित्रीबाई फुले यांनी पुण्यामध्ये पहिली शाळा काढली, कशा कोणासाठी काढली, तुमच्यासाठी। तुम्ही ज्या मुली इथं बसलेल्या आहेत, ज्या शिक्षण घेत आहे वाकडी माध्यमिक मध्ये, त्या सावित्रीबाई मुले घेत आहे, बरोबर। हे सर्व श्रेय सावित्रीबाई फुलेंना जातो बघा। आज जिजाऊ माता बघा तुम्ही, शिवाजींना कसे तिने धडे दिले 14 वर्षापासून, आणि तो शिवाजी महाराज पुढे कसा राजा बनला माहिती ना तुम्हाला? बघा पंडित जवाहरलाल तुरुंगात असताना बघा
त्यांनी आपली जी मुलगी कन्या होती कोण इंदिरा गांधी तिला कुठं पाठवलं रवींद्रनाथ टागोर यांच्या आश्रमात पाठवलं बघा त्या ठिकाणी तिने त्या रवींद्रनाथ टागोराकडून चांगल्या गुरुकडून चांगले धडे घेतलेत आणि ती पुढे भारताची काय बनली पंतप्रधान बनली तुम्हाला माहिती आहे आपल्या खांडेच्याच महामहिम प्रतिभाताई पाटील या भारताच्या काय बनल्यात राष्ट्रपती बनल्यात माहिती आहे तुम्हाला आपल्याकडेच बघा एस डी पाटील मॅडम आहेत यांच्या या मोठ्या कन्या आहे बघा त्या मुंबईला काय आहेत पोलीस सब इन्स्पेक्टर आहे बघा काय आहेत पोलीस सब इन्स्पेक्टर कुठं मुंबईला एवढे दोन शब्द बोलून मी माझे समज शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री ए के पाटील सर ज्येष्ठ शिक्षक शिक्षिका माझे सहकारी शिक्षक शिक्षिका शिक्षकाचे कर्मचारी विद्यार्थी मित्रांनो आणि विद्यार्थी मैत्रिणींनो आज आमचा जो या ठिकाणी सन्मान झाला त्याबद्दल मी सुरुवातीला आभार मानते या ठिकाणी आणि माझ्या सर्व विद्यार्थिनींना त्याचबरोबर जे शिक्षक सहकारी शिक्षक आहेत त्यांच्या ज्या आमच्या वहिन्या ज्या आहेत त्यांच्या सहचारिणी यांना त्याचबरोबर माझ्या सहकारी शिक्षिका या सगळ्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा देते बघा महिला दिन का साजरा केला जातो पुरुष दिन का नाही साजरा केला जात कारण स्त्रियांना सगळी दालनं जी होती ती बंद होती आणि दालनं प्रत्येक क्षेत्रामध्ये चूल आणि मूल याच्या पलीकडे स्त्रीचं आयुष्य नव्हतं आणि ती दालनं स्त्रीनं स्वतः उघडली आणि त्यामध्ये आपलं कर्तृत्व सिद्ध केलं म्हणून महिलांचा या ठिकाणी सत्कार केला जातो महिला दिन साजरा केला जातो पुरुष दिन केला का तुम्ही शाळेमध्ये साजरा नाही म्हणजे तुम्ही असं काम करा नुसत्या गप्पा मारू नका वर्गामध्ये मुली हुशार आहेत मुलं त्या मनानं हाय बरोबर बोलली का काय करत नाही तुम्ही म्हणून नाही तर तुम्ही सुद्धा असं कार्य करा की तुमचा सुद्धा सत्कार झाला पाहिजे स्त्रियांचा होतोच आहे जागतिक लेवलला हा सत्कार होतोय का होतोय तर बघा 8 मार्च 1908 या रोजी न्यूयॉर्क या ठिकाणी वस्त्रोद्योग म्हणजे एक प्रकारे ज्या ठिकाणी कपड्यांच्या फॅक्टऱ्या असतात त्या ठिकाणी स्त्रियांनी एक उठाव केला होता त्यांच्यावर अनेक बंधनं होते मतदानाचा सुरुवातीला अधिकार सुद्धा स्त्रियांना नव्हता घराच्या बाहेर सुद्धा जायचा अधिकार नव्हता नोकरी करायचा नव्हता त्या न्यूयॉर्क या ठिकाणी त्यांनी काय केलं एक उठाव केला हजारो महिला रस्त्यावर उतरल्या आणि तो दिवस होता 8 मार्च आणि रुटगर्स या चौकामध्ये त्यांनी खूप मोठा उठाव केला आणि त्या दिवसापासून त्यांच्या ज्या पुढारी महिला होत्या त्यांनी ठरवलं की हा जो दिवस आहे हा एक प्रकारे आपण इतिहासकालीन दिवस आहे आणि हा दिवस एक प्रकारे आनंदोत्सव म्हणून साजरा करावा आणि म्हणून त्या दिवसापासून 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो भारतात याची सुरुवात 1943 सालापासून झालेली आहे 8 मार्च हा जागतिक महिला दिन 1943 पासून मुंबई या ठिकाणी भारतामध्ये सुरुवात झालेली आहे आणि आज तो सर्वत्र हा दिवस साजरा केला जातो आणि या सगळ्याचं श्रेय आपल्या भारतामध्ये सावित्रीबाई फुले यांना जातं मी त्यांच्या फोटोला नमन करते त्याचबरोबर जिजाऊ कल्पना चावला अशा अनेक स्त्री आहेत इंदिरा गांधी यांनी आपली कर्तव्य बजावून घरची कर्तव्य बजावून सुद्धा एक प्रकारे ठसा उमटवलेला आहे त्या सगळ्यांना या महिला दिनानिमित्त मी अभिवादन करते आणि एक सांगते की आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपली योग्य भूमिका बजावून यशस्वीपणे आपली कर्तृत्व जगाला दाखवून देणाऱ्या आई बहीण पत्नी मुलगी मैत्रीण अशा विविध रूपात पुरुषाच्या मागे खंबीरपणे उभी राहणारी ही एक महिला असते प्रत्येक रूप आहे बघा आपल्याला लहानपणापासून तर मोठे होईपर्यंत प्रत्येक रूपामध्ये ही स्त्री आपल्याला भेटत असते पहिल्यांदा आई होते नंतर बहीण होते बहिणीच्या रूपात एक स्त्री भेटते त्यानंतर मुलगीच्या रूपात पत्नीच्या रूपात भेटते मैत्रिणीच्या रूपात भेटते आणि ती आपली योग्य भूमिका या ठिकाणी व्यक्त करत असते किंवा बजावत असते म्हणूनच म्हणावं असं वाटतं ज्याला स्त्री आई म्हणून कळाली तो जिजाऊचा शिवबा झाला ज्याला स्त्री आई म्हणून कळाली ती जिजाऊचा शिवबा झाला ज्याला स्त्री बहीण म्हणून कळाली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळाली तो राधेचा श्याम झाला
आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळाली तो सीतेचा राम झाला. बघा प्रत्येक ठिकाणी पूर्वीच्या इतिहासामध्ये सुद्धा अशा कर्तव्यात स्त्रिया होऊन गेलेल्या आहेत आणि म्हणून प्रत्येक महान व्यक्तीच्या जीवनामध्ये एक स्त्री असते. अशा सर्व स्त्रियांना मी मानाचा मुजरा करते आणि त्या शाळेकडून आमचा जो सत्कार झाला त्याबद्दल पुनश्च सगळ्यांचे या ठिकाणी आभार मानते आणि माझे दोन शब्द या ठिकाणी संपवतो. आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय एके पाटील सर, व्हीएल सुरवाडे सर व श्रीमती एस पाटील मॅडम, आपल्याला आज महिला दिनानिमित्त आपल्याला बरीचशी माहिती दिली, महिलांचं कार्य आपल्यासमोर सांगितलं. शेवटी मी महिला दिनाच्या शुभेच्छा म्हणून एवढंच सांगू इच्छितो, डोळे भरून आले की अबला होते थोडीशी, नाहीतर रोज शर्यत माझी लखलखीत विजांशी, तशी ब्रह्मांडाला तुडवेनी इतकी धग आहे आपल्यात ग, पण लेन मातृत्वाचा घेऊन निर्मिती करते विश्वाची, सन्मानाचा मुजरा तुला श्रीत्वाचा मान तू, सखी अभिमानाने फुलून यावं अशी जगण्याची शान तू. तेवढ्याच महिला दिनाच्या मी आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो आणि हा छोटे गाणी कार्यक्रमासाठी आपलं सर्वांचं सहकार्य या ठिकाणी लाभलं त्याबद्दल विद्यालयाच्या वतीने मी सर्वांचे आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.